नमस्कार, रुचकर विनोद निमित्त अर्चना कारवार स्पेशल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारवार स्पेशल खास ब्रेकफास्ट रवा थालीपीठ. कारवार म्हटल्यावर नारळ हा आलाच, त्यामुळे त्या थालीपीठामध्ये थोडस खोबरं घालतात आणि खूप छान टेस्ट असते, थोडीशी गोडसर असते. आणि ही आमची गुरं आहेत, गायी आहेत, बैल आहेत, कोणी कोणी नावं ठेवलेत आमच्या घरच्यांनी, नंदू खंडू काय विचारू नका, पण खूप मजा येते. हाक मारले ना की येतात, पण आता मी काय हाक मारत नाही. चला तर करायला घेऊया. आपण रव्याचं थालीपीठाचं बॅटर करून घेऊया. इथे मी जाडा रवा घेतलेला आहे, 1.5 कप रवा आहे. तुम्ही तांदळाचा रवाही घेऊ शकतात. त्यात आपण घालूया 1 बारीक चिरलेला कांदा, त्यानंतर 3 टेबलस्पून खवलेला नारळ, ओला नारळ घ्यायचा, 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, 1 टेबलस्पून साखर, कोथिंबीर आवडीप्रमाणे, तरी पण ती 1-2 टेबलस्पून आहे, मीठ चवीप्रमाणे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. आता आपण यात लागेल तेवढं पाणी घालणार आहोत. आधी थोडंच घालायचंय, अगदी जास्त पण पाणी नाही घालायचंय, कारण आपल्याला नाहीतर एकदम ते पातळ झालं तर आपल्याला रव्याचे थालीपीठ करता येणार नाही. परत मिक्स करायचंय, आपल्याला अजून थोडं पाणी लागणार आहे. आपल्याला हे थालीपीठासारखं घट्ट पण नाही करायचंय, पण थालीपीठापेक्षा थोडस सैल करायचं आहे, थोडस पातळ करायचंय. नॉर्मल थालीपीठ मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपण काय करूया, तवा गरम करून घेऊया. तवा गरम झाला की आपण त्याच्यावरती थालीपीठ लावून घ्यायचंय. त्याच्या अगोदर आपण थोडस तेल घालायचंय, तेल थोडस कलथ्याने पसरून घ्यायचंय. तेल तापलेलं आहे, थालीपीठ लावून घेऊया. छान तापून घ्यायचंय आणि सगळीकडे खाली थालीपीठाला तेल लागलं पाहिजे. थोडस फिरवून घ्या आणि आता होऊन देऊया. पण दोन्ही साईडने आपल्याला ते थोडस खरपूस असं भाजून घ्यायचंय. आता हे आपण पलटून घेऊया. मस्त एका साइडनी खरपूस झालेलं आहे, आपण दुसऱ्या साइडनी करून घेऊया. हे झालेलं आहे, आपण आता काढून घेऊया. आणि अशा प्रकारे आपण सगळे थालीपीठ करून घ्यायचे. कारवार स्पेशल रवा थालीपीठ तयार. ही थालीपीठ थोडीशी गोडसर असतात, त्यामुळे ह्याच्याबरोबर चटणी आणि सॉसची आपल्याला अजिबात गरज नाही. पण जर सोबत चहा असेल तर खूप छान आणि खूप मजा येते थालीपीठ खायला. तर नक्की करून बघायचंय आणि रुचकर मेजवानी विथ अर्चना कारवार स्पेशल पाहत राहायचंय.